तर बुलढाणा लोकसभेतून माझा उमेदवारी अर्ज कायम असल्याचं संजय गायकवाड यांनी म्हटलंय. मी 39 वर्षांपासून सक्रिय आहे, नेहमी लढण्यासाठी तयार असतो असं देखील संजय गायकवाड यांनी म्हटलंय. तर संजय गायकवाड हे शिंदे गटाचे आमदार आहेत आणि त्यांनी बुलढाणा लोकसभेतून आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. प्रताप जाधव यांना काल उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी तुम्ही या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला, काय राजकीय बंड म्हणायचं याला? आता अर्ज आम्ही भरला त्यावेळेला तर काही उमेदवारी जाहीर झालेली नव्हती आणि अनेकांना वाटतं की हा काही राजकीय डाव आहे, काही खेळी आहे का, कुच्चूपमध्ये गाडीमध्येच 5 लोक काय गेले. मी यापूर्वीचे अर्ज दाखल करताना 45-30-40-50 हजार लोकांच्या साक्षीने केले, हे काही दुमत नाहीये. आणि अनेक हे म्हणतात की तुम्ही काही तयारी करताना दिसले नाही, कधी आपण घोषणा केली नाही. तयारी कोण लोक करतात? जे पावणे पाच वर्ष घरात बसतात आणि निवडणूक आली की मग बाहेर येतात आणि मग काही ना काही नाटकं करत बाहेर फिरतात, अशा लोकांना तयारीची गरज पडते. आज 39 वर्षापासून आम्ही रस्त्यावर आहोत, आम्ही एनी टाइम अलर्ट असतो, तयार असतो. आणि मग मी तो अर्ज भरलेला आहे. अर्जाच्या संदर्भात खासदार साहेब इथे येऊन गेले, चहा पाणी घेऊन गेले, पण त्या विषयामध्ये कुठलीही चर्चा अजून झालेली नाही. अर्ज माझा आजही कायम आहे. दुसरा एक प्रश्न असा आहे की कुठेतरी भाजपावरती हा दबाव तंत्र वापरण्याचा प्रश्न आहे. आता जर उमेदवारी जाहीर झाली ना, राहिला काल दुपारचा विषय, तर अशी काही दबाव तंत्र काही नव्हतं. पण एकंदरीत असं पाहिलं तर तुम्ही अर्ज माघारी घेणार नाही असं दिसतंय. 4% दिसेल ना तुम्हाला, तुम्ही पण आहोत आम्ही पण आहोत. कॅमेरामन दिलेश देशमुख सह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा.